मुंबईमधल्या वरळी मतदारसंघासाठी आता मनसेनं चांगलीच कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघामध्ये मनसेनं संदीप देशपांडे यांना उतरवायचं ठरवलंय आणि त्यासाठी आता स्वतः राज ठाकरे हे वरळीसाठी विजनही मांडणार आहेत. मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा असली तरी सुद्धा ही खरी लढाई राज ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशीच असेल. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली आहे त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. पण महाराष्ट्राचं सर्वात जास्त लक्ष लागलंय ते वरळी मतदारसंघाकडे. याच मतदारसंघामधून मनसेचे नेते संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंशी दोन हात करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच येत्या सप्टेंबरला खुद्द राज ठाकरे जांबोरी मैदानामध्ये सभा घेऊन मनसेचं वरळीसाठीचं व्हिजन मांडणार आहेत. संपूर्ण मतदारसंघ त्यातील प्रश्नांचा आढावा घेतला जाईल. सर्वसामान्य वरळीकरांच्या बोलक्या प्रतिक्रिया असतील. वरळीमध्ये विकासात्मक काय कामं केली जाऊ शकतात याचाही आढावा असेल. मनसेचं वरळीबद्दल व्हिजन काय हे सुद्धा स्पष्ट केलं जाईल. समस्या नेमक्या काय आहेत, ह्याच्यावर काय उपाययोजना करता येऊ शकते, याचे सोल्युशन्स काय असू शकतात, याचा एक प्रयत्न आम्ही व्हिजन वरळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे. सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन शनिवारी संध्याकाळी 5 वाजता म्हणजे 21 तारखेला 21 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता जांबोरी मैदान येथे साहेब करणार आहेत आणि साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला. मुळात असं कोणाचं आव्हान नाही आहे आणि कुठलाही मतदारसंघ हा कोणाची जागीर नाही आहे. जनता ठरवेल तोच आमदार होतो आणि जनतेच्या मनात काय आहे ते येणाऱ्या दिवसात कळेल. संदीप देशपांडे यांच्या आव्हानावरती आदित्य ठाकरे काय म्हणतात बघूयात. महाराष्ट्रात 10-12 पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत, काही काही अपक्ष पण उभे राहतात. मागच्या निवडणुकीत एक स्पायडरमॅन पण उभे राहिले होते. असे कुठून कुठून कोण कोण उभं राहू शकतं, ही लोकशाही आहे. आणि मी हेच सांगतोय की निवडणुका सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे. काही काही पक्ष निवडणुका लढत नाहीत, पाठिंबा देऊन टाकतात. जे गुजरातला उद्योग नेतात त्यांना पाठिंबा देतात. असं न होता निवडणुका सगळ्यांनी लढाव्या, कारण ही निवडणूक आहे. निवडणूक निवडणुकीसारखी लढावी, युद्धासारखी नाही. अशातच संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे हे योगायोगानं गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये एकमेकांच्या समोर आले तेव्हा त्यांनी एकमेकांकडे बघून फक्त स्मितहास्य केलंय. वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड समजला जातो. आदित्य ठाकरे हे या मतदारसंघामधून विजयी झालेत. त्यांच्या दिमतीला 2 विधान परिषदेचे आमदार आहेत. शिवाय माजी महापौर सुद्धा याच मतदारसंघात राहतात. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही सेफ जागा समजली जाते. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये सेनेच्या अरविंद सावंतांना वरळीमधून कमी मताधिक्य मिळालं. त्यातच मनसेने या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंसमोर संदीप देशपांडेंना उतरवायचं ठरवल्याचं समजतंय. मात्र इथे आधी आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे अमित ठाकरेंना उतरवणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता संदीप देशपांडे यांचं नाव पुढे आलंय. तरी सुद्धा ही लढाई पुतण्या आदित्य ठाकरे विरुद्ध काका राज ठाकरे अशीच असेल. अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.